महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असून कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आलाय. प्रवासावरही निर्बंध घातले असून जिल्हा बंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही जवळपास बंद आहे. त्यामुळे आता जर नागरिकांना आपल्या गावी अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असल्यास किंवा अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायचा असल्यास त्यांना ई पास काढणं बंधनकारक आहे. प्रवास करताना सोबत ई पास नसेल तर तुम्हाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा ई पास कसा काढायचा असा प्रश्न अनेकांना पडलाय. पण घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. पूर्वीप्रमाणेच आता ई पास हा ऑनलाईन पद्धतीनं काढता येणार आहे. ई पास कसा काढायचा? ई पास काढण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जावं लागेल. संकेतस्थळावर अप्लाय फॉर पास इयर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची काही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. कुठं प्रवास करायचा तो निवडल्यानंतर तुम्हाला काही अत्यावश्यक कागदपत्रे इथे जोडावी लागणार आहे. प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी देणं बंधनकारक आहे. ही सर्व माहिती एकत्रितपणे अपलोड करून तुम्ही तुमचा ई पास काढू शकता. त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आय डी मिळतो. तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही तसंच ई पास काढण्यासाठी तो टोकन आय डी गरजेचा आहे. तसंच टोकन आय डी टाकून साईटवरून ई पास डाउनलोड करता येते. तुम्ही डाउनलोड केलेले ही ई पास तुम्हाला प्रवासादरम्यान सोबत ठेवावी लागेल. पोलिसांनी विचारणा केली तर त्यांना हा पास दाखवून तुम्हाला प्रवास करता येईल. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.